विकसित भारत संकल्प यात्रेला वाशिम जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे। 24 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ काल वाशिम जिल्ह्यातील आसोला जहांगीर या गावात पोहोचला। यात्रेच्या चमूने शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती पत्रक वाटून योजनांचे निकष आणि लाभ याबाबत सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली। गावातील पात्र लाभार्थ्यांना यावेळी आयुष्मान भारत कार्डचे वितरण करून आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली। मला आपला संकल्प विकसित भारत यांच्याकडून माहिती मिळत आहे। यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली असून मी यांचे आभार मानतो। मी आतापर्यंत घरकुलाचा पण लाभ घेतलेला आहे। याच्या आधी पोकरा या योजनेतून पाईप मोटर वगैरे काही याचा पण लाभ घेतलेला आहे। त्यांनी जी योजना दिली आपल्याला खरोखर ती आमच्या फायद्याची आहे। प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजनेबद्दल पक्क्या घराची आणि जे कोणी ज्यांनी सर्वांनी कोणी लाभ घेतला ते लाभार्थी अजून जे लोक वंचित आहेत त्याच्यातून त्यांना माहिती देण्यात आली आणि त्यांना लाभ देण्यात येईल। जी यात्रा आलेली आपल्या गावातली ही यात्रा आपण आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आलेले आहे तर ओपन करायची सांगितलेली ही योजना आपण आपल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली।